जवळपास 2 कोटी तरुण जगाच्या पाठीवर संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान, अभ्यासक, डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हणून काम करत आहेत। 2 कोटी तरुण शार्दूलजी, माझं तुम्हाला आणि बाकी सगळ्यांना विचारणं आहे, जर हे 2 कोटी तरुण जे आपल्या भारताच्या बाहेर काम करत आहेत ते जर का आपल्या भारतामध्ये परत आले तर काय होईल? तुम्ही फक्त विचार करा, हे जर का 2 कोटी भारतामध्ये तरुण जर का परत आले तर मला वाटत नाही 2030 पर्यंत वाट बघण्याची गरज आहे। 2030 नव्हे 2025 पर्यंत ही गोष्ट साकार झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु या जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा आता आपण बघतोय विषय खूप चांगला आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु 5 मिनिटं दिली, चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे 5 मिनिटं मला इनफ नाही आहेत, तरी सुद्धा मी 1-2-3 मिनिटं एक्स्ट्रा घेईन सर। विषय एवढाच आहे, धर्म, शिक्षण की राजकारण, याचा बेस जर का काय असेल तर तो फक्त एज्युकेशन आहे। एज्युकेशन हे वाघिणीचं दूध आहे, म्हणजे वाघिणीचं दूध पिल्यामुळं मगाशी जसं की निखिल आणि आमचा मित्र भोसले हा जो बोलला ते खरं आहे। खऱ्या अर्थानं तुमच्या हातामध्ये जी ताकद, मनगटामध्ये जी ताकद आहे ती प्रूव्ह करण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला केलं पाहिजे। त्यामुळं पायाभूत शिक्षण हाच बेस आहे, इतर धर्म किंवा राजकारण याचा प्रभाव हा शिक्षणापेक्षा कमी आहे। म्हणून शिक्षण हेच आपल्या समाजाला पुढं नेऊन महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करेल असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं। या निमित्तानं या इन्स्टिट्यूटमध्ये युवा उद्योजक म्हणून मला अवॉर्ड देण्यात आला आणि माझा जो सन्मान केला। मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की व्हिजन काय असतं किंवा फ्युचर डिसिजन काय असतं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, 1-2 मिनिटं मी फक्त घेतो। इथं एक वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून आलेले माझे मित्र आहेत, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, किती लोकांनी आपलं पुढचं व्हिजन तयार केलं आहे, किती लोकांनी ठरवलं की आपल्याला पुढे आयुष्यामध्ये काय करायचं आहे, प्लीज हात वर करा। किती मित्रांनी ठरवलंय की मला आयुष्यामध्ये पुढे जाऊन जॉब करायचा आहे? किती मित्रांनी ठरवलंय की मला आयुष्यामध्ये जाऊन पुढे उद्योजक बनायचं आहे, एंटरप्रेन्युअर बनायचं आहे? पहिल्यांदा स्वतःला जाणून घेण्यासाठी या युवा संसदेच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो, पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्या, तुमचं पुढचं व्हिजन डिक्लेअर करा की तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये पुढं काय करायचं आहे, तुम्हाला कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे। कारण तळागाळातला सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी मुलगा ज्यावेळी समोर येतो, आपण सर्वजण तसं म्हटलं तर शेतकऱ्यांचे मुलं आहोत, आपल्याला लिमिटेशन्स आहेत, परंतु स्काय इज ऑल्सो नॉट अवर लिमिट। या युवा संसदेच्या माध्यमातून तुमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते या शार्दुली जाधवर, त्यांच्याबद्दल 1 मिनिटं का विना मला बोलणं गरजेचं आहे। कमी वयामध्ये 18-18 तास काम करणारं हे नेतृत्व आहे। एवढंच नव्हे, तुम्ही बघितलं असेल 5 संसदेमध्ये राज्यातील नव्हे देशातील जे जे इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत, मग त्यामध्ये राजनैतिक असू देत, त्यामध्ये उद्योजक असू देत, त्यामध्ये सगळ्या लोकांना या स्टेजवर असून तुम्हाला घडवण्यासाठी ही व्यक्ती प्रयत्न करते, त्यामुळं यांचं मनापासून कौतुक करणं आपल्याला गरजेचं आहे। आणि हे करत असताना शेवटी जाता जाता तुम्हाला एकच सांगतो, स्कॉट अनालिसिस, जॉब करा त्याच्यानंतर तुम्ही उद्योजक बना, पण हे करण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही स्कॉट अनालिसिस करा। स्कॉट अनालिसिस म्हणजे काय? 4 क्वाड्रंट असतात, बरोबर? क्वाड्रंट 4 असतात, हे तरी बरोबर आहे का? ABCD। ए क्वाड्रंट मध्ये एस लिहायचं, बी क्वाड्रंट मध्ये W लिहायचं, सी क्वाड्रंट मध्ये ओ लिहायचं, टी क्वाड्रंट मध्ये टी लिहायचं, एस मध्ये स्ट्रेंथ, आपले काय स्ट्रेंथ आहेत, फॉर एक्झाम्पल अनिकेत टिळे, एस क्वाड्रंट मध्ये मी माझे स्ट्रेंथ लिहिणार, नक्की माझे स्ट्रेंथ काय आहेत, W मध्ये मी माझे विकनेसेस लिहिणार, टी मध्ये माझे मी थ्रेट्स लिहिणार, आणि थ्रेट्स लिहून त्याच्यानंतर मी टार्गेट लिहिणार, आणि ओ मध्ये ऑपॉर्च्युनिटी लिहिणार। ज्यावेळी हे तुमचं स्कॉट अनालिसिस तुम्ही स्वतः तयार कराल त्यावेळी तुमचं व्हिजन तयार होईल। आणि मग या युवा संसदेच्या माध्यमातून मला काल सांगण्यात आलं, आम्हाला काल ऐकण्यात आलं की मी मुद्दामून कोकाटे सरांना सुद्धा सांगतो, या ठिकाणी अनेक जिल्हा परिषद सदस्य येऊन गेले,
ते पुढे आमदार झाले, काही आमदार आले ते पुढे मंत्री झाले. मी तुम्हाला आज सांगतो, शार्दूलजींनी जे हे नियोजन केलेलं आहे युवा संसदेच्या माध्यमातून, तुमच्यातला एखादा तरुण, मला खात्री आहे की उद्या येणारा हा तरुण इथं येऊन एखादा आमदार किंवा नामदार म्हणून अवॉर्ड स्वीकारेल किंवा एखादा उद्योजक म्हणून अवॉर्ड स्वीकारेल. हे या युवा संसदेचं ब्रीद आहे, हे या युवा संसदेचं त्यांना या युवा संसदेच्या माध्यमातून पुढं काहीतरी काम करायचं आहे. या निमित्तानं मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वच जाधवर आणि टीमचं मी मनापासून आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच प्रत्येकजण प्रत्येकामधलं स्वतःचं टॅलेंट हे निश्चित वापरेल. कारण का, एका एअरपोर्टवरती दोन विमानं थांबली होती. एक विमान एकाच जागेवर स्थिर होतं, दुसरं विमान हवेमध्ये जायचं, पुन्हा यायचं, जायचं, पुन्हा यायचं. हवेमध्ये जाणाऱ्या विमानाने ते थांबलेल्या विमानाला विचारलं, बाबा तू इथं का थांबलायस? तो म्हणतोय, नाही मला आराम करायचा आहे, निवांत वाटतंय म्हणून थांबलोय. ते उडणारं विमान म्हटलं, खरं तर आपल्याला ज्या गोष्टीसाठी निर्माण केलंय आपण वरती गेलं पाहिजे, तुफानाशी दोन हात केले पाहिजेत, ढगांना टक्कर दिली पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्व खणखणीत उमटवलं पाहिजे. तू तर असाच मरणार म्हणून स्वतःला ओळखण्याची निश्चित गरज आहे आणि आपण स्वतःला ओळखलात तर देश महासत्तेकडे निश्चित वाटचाल करेल, यात तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणून सरांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. पुढील सन्मानाकडे आणि मार्गदर्शनाकडे वळूयात. पुढील सन्मान या मंचावरती संपन्न होण्यापूर्वी सन्माननीय प्रमोद चंचुवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यापूर्वी आणि मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांच्यावर चित्रित केलेली ही चित्रफित. मुद चंचुवार प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ता. दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा एक पुष्पहार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. असाच माणुसकीचा ठेवा जपणारे, मानवी मनाचा वेध घेऊन शब्दबद्ध करणारे कवी तसेच वक्ता माननीय श्री प्रमोद चंचुवार. आपला जन्म मागास अशा चंद्रपूर जिल्ह्यात झाला. पदवीपर्यंतचं शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातच झालं. त्यानंतर पत्रकारितेमधील पदवी आणि लोकप्रशासन या विषयात मास्टर डिग्री घेतली. 23 वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात काम केलं. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सरकारी, वेब अशा चारही माध्यमात तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेत. त्याचप्रमाणे जिल्हा प्रतिनिधी ते नवी दिल्ली प्रतिनिधी आणि आता मंत्रालय प्रतिनिधी अशा तीनही पातळीवर पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले राज्यातील एकमेव पत्रकार म्हणून आपला नावलौकिक आहे. डेस्क, रिपोर्टिंग, पुरवणी संपादक, लेखन अशा वैविध्यपूर्ण अनुभव मुद्रित माध्यमात, तर टीव्ही रिपोर्टिंग, इनपुट आउटपुटचा अनुभव असलेले टीव्ही माध्यमातील दुर्मिळ पत्रकार. मुंबई ब्युरो चीफ म्हणून साम टीव्ही, दिव्य मराठीत कामाचा अनुभव, असं आपलं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. चेहऱ्यावरच तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. असंच सुंदर आणि प्रसन्न असं आपलं व्यक्तिमत्व आहे. आपल्या कार्याला आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. या मंचावरती सन्मान संपन्न होतोय. ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार माननीय श्री प्रमोद चंचुवार सर, शाल आणि स्मृतिचित्र देऊन यांचा सन्मान संपन्न होतो. शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान संपन्न झालेला आहे. मी विनंती करतो माननीय श्री प्रमोद चंचुवार सरांना की आपण या युवकांना मार्गदर्शन करावं. आपल्या समोर आदरणीय प्रमोद चंचुवार सर. हॅलो. व्यासपीठावर विराजमान व्यासपीठावर विराजमान शून्यातून विश्व निर्माण करणारे
शैक्षणिक संस्थांचा पसारा उभा करणं हे किती आव्हानात्मक काम आहे याची पत्रकार म्हणून मला कल्पना आहे। अशा आव्हानांना आणि जिथे पुण्यासारख्या शहरात जिथे शिक्षण संस्थांमध्येच दर्जाची आणि गुणवत्तेची पराकोटीची स्पर्धा आहे त्या स्पर्धेला पुरून उरणाऱ्या संस्था निर्माण करणं हे एक अग्निदिव्य होतं। ते अग्निदिव्य यशस्वीपणे पार पाडणारे सुधाकर जाधवर सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर या दोघांनाही मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की फार उत्तम नियोजन, कारण मी दिल्लीत अनेक वर्ष पत्रकारिता केल्यामुळे मी अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांनाही हजेरी लावलेली आहे। अशा अनेक परिसंवाद मी प्रत्यक्ष संसद, म्हणजे आज आपण यूथ पार्लमेंट लाव, पण मी 5 वर्ष पत्रकार म्हणून प्रत्यक्ष संसद कव्हर केलेली आहे। त्यामुळे ती संसद आणि आज एका युवकांच्या संसदेत हे दोन्ही अनुभव मला फार आनंददायी आहेत। त्यातले काही अनुभव मी माझ्या भाषणात पण सांगणार आहे, खास करून संसदेवर जो पहिला हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा मी स्वतःही साक्षीदार आहे। आजचा हा दिवस मला विशेष वाटतो कारण आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे सर्वप्रथम राष्ट्रपिता या देशाला हे स्वातंत्र्य ज्यांनी दिलं, ज्यांच्यामुळे ही संसद अस्तित्वात आली आणि संसद हा शब्द आज आपण वापरतोय, ज्यांच्यामुळे या देशाला प्रत्यक्ष लोकशाही मिळाली, त्या बापूंचा आज त्या बापूंची आज पुण्यतिथी आहे। आणि त्यांची आज पुण्यतिथी होण्याला कारणीभूत म्हणजे एका धर्माच्या नावानं वेडा झालेल्या माणसाने त्यांची केलेली हत्या आहे। दुर्दैवाने तो माणूसही या शहरातला होता ज्या शहरात आज आपण संसद आयोजित करतो। अशा या प्रसंगी जेव्हा हा विषय आहे की भारत महासत्ता कसा होणार आणि तो धर्माच्या माध्यमातून होणार, शिक्षणाच्या माध्यमातून होणार, राजकारणाच्या माध्यमातून होणार, या विषयावर चिंतन करताना एक लेख माझ्या वाचनात आला। पत्रकार असल्यामुळे काही संदर्भ तपासून बोललं पाहिजे अशी एक माझी सवय असल्यामुळे एक जगातले फार मोठे विचारवंत आणि राजकीय अर्थशास्त्रज्ञ त्यांचा एक लेख, लॉरेन्स सेज नावाच्या माणसाचा एक लेख आहे, आपण कधीही गुगलवर जाऊन चेक करू शकता। त्या लेखात त्याचा लेखाचं शीर्षकच मोठं अस्वस्थ करणार आहे। त्या लेखाचं शीर्षक असं आहे की भारत हा कधीही महासत्ता होऊ शकत नाही, इंडिया कॅनॉट बी सुपर पॉवर इन फ्युचर ऑर नेव्हर। तो लेख त्याने भारताबद्दल असलेल्या आकसातून लिहिलेला नाही, तो लेख त्याने प्रात्यक्षिक सगळ्या विषयाचं आकलन करून आकडेवारीचा अंदाज घेऊन भारत का महासत्ता होऊ शकत नाही हे त्याने लिहिलेलं आहे। जर आपल्याला महासत्ता व्हायचं असेल तर आपण का महासत्ता होऊ शकत नाही हे आधी समजून घेणं मला वाटतं फार आवश्यक आहे, आणि का होऊ शकत नाही याच्यात कसं होता येईल याची उत्तरं दडलेली असतात। त्याने त्याच्यात 2 गोष्टी सांगितलेल्या आहे की जगामध्ये कुठल्याही देशाला महासत्ता व्हायचं असेल तर त्याच्याकडे 2 पॉवर असणं आवश्यक आहे, एक मिलिटरी पॉवर म्हणजे लष्करी सत्ता आणि दुसरा शब्द त्याने वापरला आहे लॅटंट पॉवर, याचा अनुवाद मराठीत कसं करता येईल मला माहीत नाही, आपण सुप्त शक्ती म्हणूया लॅटंट पॉवरला। पण त्याच्यात त्याने लॅटंट पॉवरची व्याख्या अशी केली आहे की अशी पॉवर, अशा देशाची अशी पॉवर की ज्या माध्यमातून तो देश त्या देशातल्या लोकसंख्येला, त्या देशाच्या संपत्तीला शक्तीमध्ये रूपांतरित करू शकत असेल, तर ही जी क्षमता आहे लोकसंख्या आणि संपत्ती यांना शक्तीत रूपांतरित करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे लॅटंट पॉवर। या 2 निकषावर लॉरेन्स सेज यांनी भारताचं पृथक्करण केलेलं आहे आणि म्हटलंय की या दोन्ही निकषावर भारत महासत्ता होऊ शकत नाही। कारण काय, आपण लष्करी सत्तेचा विचार केला तर लष्करी सत्ता आज आपल्याकडे नाही, आपण आता राफेल विमान विकत घेतोय दुसऱ्या देशातनं, ब्रह्मोस आपल्या देशातलं एकही विमान, एकही मिसाईल, एकही बंदुका आपल्या देशात निर्मित झालेल्या नाही। आजही आपण जर लष्करी बळासाठी 100% रणगाड्यापासून जवळपास 100% विदेशातल्या शक्तींवर अवलंबून असू, ते अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, आणि या सगळ्या जागतिक बाजारपेठा त्यांचा लष्करी माल खपवण्याची बाजारपेठ म्हणून आपल्याकडे बघत असेल तर आपण फक्त एक बाजारपेठ म्हणून राहू, महासत्ता होऊ शकत नाही। महासत्ता होण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं लष्करी सामर्थ्य स्वतःच्या संशोधनाच्या आधारावर निर्माण करावं लागेल, जे येणाऱ्या काही वर्ष तरी मला शक्यता दिसत नाही। दुसरा मुद्दा आहे लॅटंट पॉवरचा। लॅटंट पॉवरमध्ये
भारतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे 2025 हे वर्ष. माझ्या एका मित्राने सांगितलं की 2025 पण आपण महासत्ता का होऊ नये, आशावाद चांगला आहे आणि तरुणांमध्ये तो आशावाद असलाच पाहिजे. पण थोडं मी तरुण नसल्यामुळे, थोडं ज्येष्ठ असल्यामुळे प्रात्यक्षिक वास्तविक स्थिती काय हे सांगणं माझं काम आहे. 2025 भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असणार आहे. हे फार मोठं आव्हान आहे आपल्यासमोर, सर्वाधिक लोकसंख्या. कारण आपण या देशात लोकसंख्या नियंत्रणाचे कितीही प्रोग्राम राबवले तरीही अजूनही लोकसंख्या नियंत्रित करण्यात आपल्याला यश आलेलं नाही. एका मुलावर येऊन गाडी जरी थांबली तरी आजही पालक मुलांच्या मागे लागतात की किमान आणखी एक दुसरा तू जन्माला घाल. आणि या सगळ्यात मोठं आव्हान दोन राज्यांनी निर्माण केलं आहे भारतासमोर, ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामध्ये ची लोकसंख्या 30 कोटीच्या वर आजच गेलेली आहे. आणि तरीसुद्धा सर्वात मोठे लोकसंख्येने हे राज्य असून भारतातले हे सर्वाधिक गरीब राज्य पण आहेत, म्हणजे त्याचा पर कॅपिटा इन्कम हा खूप कमी आहे. तर या तज्ज्ञांनी असं म्हटलेलं आहे जोपर्यंत ही जी लोकसंख्येची वाढ आहे तोपर्यंत जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होऊ शकत नाही. आता प्रश्न निर्माण झाला आहे की भारताला महासत्ता करायचं असेल तर मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने धर्म, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही माध्यमातनं किंवा तिघांच्याही मदतीने आपण महासत्ता होऊ शकतो. आज गांधींची मला विशेष आठवण येते, कारण गांधींनी धर्माचा वापर भारताच्या स्वातंत्र्यासाठी केला, माणसं जोडण्यासाठी केला. जेव्हा धर्म माणसं जोडण्यासाठी वापरला जातो तेव्हा तो त्या माणसाला आणि त्या देशाला महासत्ता बनवू शकतो हे महात्मा गांधींनी दाखवलं. ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान, वैष्णव जन तो तेने कहिए जो पीर पडाई जाने रे. अशी पीर पडाई पराई जाणून घेणारे जे माणसं आहे हे माणसं